फळांचा राजा असणारा आंबा सीजन मध्ये किंवा इतर कोणत्याही वेळी कितीही खा अजिबात नाही असं हे फळ आहे तर अशा या सगळ्यांच्या आवडीच्या आंब्यापासून इन्स्टंट मँगो लस्सी या उन्हाळ्यामध्ये कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग थंडगार मँगो लस्सी कशी करायची ते पाहूया तर ही आहे मँगो लस्सी चवीला अगदी भन्नाट लागणारी आणि जशी बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला लस्सी हाऊसमध्ये ज्या पद्धतीची लस्सी मिळते त्याच पद्धतीची लस्सी मी ते, ते घरच्या घरी खूपच कमी साहित्यामध्ये आणि पटकन असे तयार करून दाखवलेले आहे तर खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता मँगो लस्सी कशी तयार करायची हे पाहूयात तर मँगो लसीसाठी लागणारं साहित्य आहे तर इथे मी मँगो लस्सी बनवण्यासाठी दही घेतलेलं आहे घरी लावलेलं फ्रेश दही आहे लसीसाठी दही जे वापरतो आपण ते घट्ट आणि ताजा असावं आंबट नसावं इथे पिठी साखर घेतलेले आहे साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दळवून घेतलेले आहे तुम्ही आखी साखरसुद्धा वापरू शकता हे आहेत हापूस आंबे आंबे चांगल्या क्वालिटीचे चा असावे म्हणजे आपली लस्सी जी आहे ती खूपच भन्नाट चवीला तयार होते आणि सोबत घेतलेले आहेत मी आईस क्यूब कारण दही इथे माझं ताजा आहे फ्रीजमध्ये न ठेवता वापरलेला आहे म्हणून इथे मी लस्सी थंड होण्यासाठी आईस क्यूबचा वापर केलेला आहे सोबतच घेतलेला आहे गार्निशिंगसाठी आणि लस्सीला अजून हेल्दी बदामाचे काप तर हे आंबे मी आता ह्याची साल काढून घ्यायचे आहे त्याचा गर जो आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे तर मी ते अशा पद्धतीने आंब्याची साल काढून ह्याचा गर काढून घेतलेला आहे तुम्हाला पाहू शकाल एका बाउलमध्ये मी ठेवलेला आहे तर आता मी ते घेतलेलं आहे एक मिक्सरचं मोठं भांड तर या मिक्सरच्या जार मध्ये आता आपल्याला याच्यामध्ये आपण जो आंब्याचा गर काढून घेतला होता तो मिक्स करायचा आहे सर्वात अगोदर यातला थोडासा आंब्याचा गर मी बाजूला काढून ठेवलेला आहे नंतर आपल्याला लशीला गार्निशिंग करण्यासाठी तर हा आंबा गर किंवा मँगो पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये बर्फ टाकायचा आहे आपल्याला कारण मी दही इथं थंड घेतलं नव्हतं ता ताजं दही होतं थंड करायला वेळ नव्हता म्हणून मी ते आईस क्यूबचा वापर केलेला आहे तुमचं जर दही थंड असेल तर आईस क्यूब पूर्णपणे ऑप्शनल आहे वापरायचं की नाही ते आता याच्यामध्ये मी दही घेणार आहे दही इथे माझं घट्टल लागलेला आहे खूप छान ताजा आणि फ्रेश दही घ्यायचं त्याच्यामुळे लस्सी जी आहे ती खूप चवदार आणि टेस्टी बनते तर इथे तुम्हाला किती माणसांची लस्सी बनवायची आहे त्या अंदाजाने आपल्याला इथे दह्याचा वापर करायचा आहे मी साधारण इथे दोन ते तीन व्यक्तींसाठी लस्सी बनवणार आहे तर त्यासाठी चार मोठे डाव जे आहेत ते भरून दही घेतलेला आहे त्यानंतर लस्सीला गोडवा देण्यासाठी मी ते साखर घेतलेली आहे ही पेठीसाखर मी मिक्सरला बारीक करते वेळी याच्यामध्ये दोन वेलची घातली होती वेलची जी टेस्ट लस्सीला येण्यासाठी छान बारीक होते साखरेबरोबर वेलची त्यामुळे मी साखरेतच घातली होती आता जारला झाकण लावून आपल्याला हे बारीक फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला एक दोन मिनिटं एक दोन मिनिटं मिक्सरला हे फिरवल्यानंतर खूपच छान बारीक अशी आपली ही लस्सी फेटली गेलेली आहे किंवा तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकाल खूप दाटसर आणि घट्टसर अशी अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते तशी लस्सी आपली इथे तयार झालेली आहे बारीक अशी रवाळ आपली ही लस्सी तयार झालेली आहे मिक्सरला वाटल्यानंतर तुम्हाला हवं वा तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दही अजून घालू शकता कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता तर इथे मग ते दोन घेतलेले आहेत काचेचे ग्लास याच्यामध्ये आपण ही लस्सी आहे ती सर्व करणार आहोत खूपच पटकन आणि कमी वेळामध्ये मोजक्या साहित्यामध्ये ही लस्सी तयार होते तर सुर सुरुवातीला मी ग्लासमध्ये थोडेसे मँगो पल्पचे काप ठेवले होते किंवा आंब्याचे जे तुकडे ठेवले होते ते घालून घेतलेले आहेत एक एक चमचा ग्लासमध्ये आता आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे तयार केलेली लस्सी कलरसुद्धा खूपच अप्रतिम आलेला आहे आपल्या लस्सीचा कारण चांगल्या क्वालिटीचे आंबे वापरल्यामुळे लस्सी आपली चांगली तयार होते तर लस्सीने ग्लास भरल्यानंतर आता मी वरून राहिलेले जे मँगो क्यूब्स होते ते सुद्धा याच्यावरती ॲड करणार आहे म्हणजे आपण लस्सी पिताना जेव्हा हे मँगो क्यूब्स तोंडामध्ये येतात तेव्हा खूपच छान लसीचे टेस्ट अजून वाढते चव आहे ती लसीची द्विगुणी होते तर दोन्हीही ग्लासमध्ये मी आता हे राहिलेले मँगो क्यूब्स घातल्यानंतर लस्सी अजून हेल्दी बनवण्यासाठी आपण जे बदामाचे काप करून घेतले होते ते याच्यामध्ये गार्निशिंगला घालून घेव्यात मी इथे बदाम वापरलेलं आहे तुम्ही तुम्हाला हवं ते ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता तुम्ही इथे कोणत्याही ड्रायफ्रूटचा वापर करा पूर्णपणे तुमच्या आवडीवरती इथे अवलंबून राहील ड्रायफ्रूट्स किती आणि कोणते वापरायचे ते तर भन्नाट अशी लस्सी आपली तयार झालेली आहे खूपच कमी वेळामध्ये अचानक घरी पाहुणे आले किंवा कोणीसुद्धा तुमच्या मुलांचे मित्रमंडळी आले तरीसुद्धा पटकन तयार होणारी अशी ही मँगो लसी सगळ्यांनाच आवडेल ही तुम्ही कमी वेळामध्ये त्यांना तयार करून देऊ शकता खाऊन तेसुद्धा तृप्त होतील जेवणानंतर म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही हे स्वीट खाऊ शकता किंवा मँगो लसीचा आनंद घेऊ हो शकता तुमच्याकडे जर मँगोज अवेलेबल असतील तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आजची मँगो लसी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सोबतच आपले व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा या अगोदरसुद्धा मँगो रेसिपीज मी भरपूर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय